तुम जियो हजारों साल। वेलकम बैक टू माय चैनल डोंबिवलीकर क्रिश मध्ये तुमचं स्वागत है मित्रांनो। तर आज एकाच दिवशी मी दोन ब्लॉग बनवतोय। पहिला ब्लॉग माझा बनवून झालाय आणि आता हा दुसरा ब्लॉग। आता संध्याकाळचे 8:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय हॉटेल मध्ये पूर्ण फॅमिली। तर मम्मी पप्पा खाली उतरलेत तर आता मी पण लवकर निघतो। आणि जो पहिला ब्लॉग होता ना तो होता एक गुलाबाचं एक्झिबिशन होतं, तर तिथे मी गेलेलो। तो पण ब्लॉग नक्की बघा, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकीनच। आता जाऊया आपण लगेच हॉटेल मध्ये, आज पूर्ण आपली फॅमिली येणार आहे तिकडे आणि पूर्ण मजा मस्ती तुम्हाला बघायला भेटेलच। चला मित्रांनो, आता आम्ही बर्थडे साठी निघालोय। मला वाटलं की मलाच लेट झालेला, पण ह्या लोकांनी पण खूप वेळ लावला। इथे मागे आत्या आहे आपली, मम्मी पप्पा आणि इकडे मामा। तर आज आम्ही मस्त कारने जातोय, नाहीतर दरवेळी कसं रिक्षा करा ओला बुक करा तर खूप वेळ जातो। तर आज बोललो की कारनेच जाऊया। तर थोडा तर लेट झाला आपल्याला, पण आता काय नाही, इथे समोर ट्रॅफिक पण आहे। आता बघू आपल्याला किती वेळ लागेल पोहोचायला। आणि मग तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि एंड पर्यंत बघत राहा। आम्ही पोहोचलोय मित्रांनो। तर या हॉटेलचं नाव आहे ना तरंग आहे, हे खूप लांब आहे। आत्ता जस्ट पोहोचलो, आम्हाला 15-20 मिनिटं लागले। हे बघा, इथे गाडी पार्किंग करायला पण आहे आणि खूप लेट झालं आम्हाला। नशीब आम्हाला दीदीने लोकेशन पाठवलेलं म्हणून आम्हाला जास्त लेट नाही झाला। जसा रस्ता होता तसं आम्ही येत गेलो। आणि आज सगळे आलेत जे काल बड्डेला होते, शिवान सगळे दीदी आत्या मामा। चिकन सूप आले, इथे जीजू आपले आणि इथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा पण आहे म्हणून मला लाईट गेली आहे। गाणं मस्त चालू होतं, सगळे ह्याच्यात होते पण लाईट गेली। आली आता परत तर मस्त आता आपलं सूप आलंय। आणि ही पोरगी माझ्या बर्थडेला नाही आली आहे। ठीक आहे का? ठीक आहे, चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह। नेक्स्ट टाइम नक्की ये, नाही तर तुझ्या इकडे बर्थडे करू। भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया। मेरे को पीस देना। शोले का बाबा आले इथे, आपलं फुल एन्जॉयमेंट चालू आहे इथे, मजा येते। तिथे वेजवाली गँग आहे आणि इथे नॉनव्हेज, आम्ही नेहमी नॉनव्हेजच असतो। आणि मस्त ऑर्केस्ट्रा पण चालू आहे, जसा बंद होतोय तसा मी व्लॉग बनवतोय। हे बघा मजा येते। आणि हा बघा इकडे शेव खाते फक्त। शिवांश हाय कर। परंपरा प्रतिष्ठा अनुशासन। ए उठ झोपू नको, चल काय कर त्याला, झोपला आहे त्याला, झोप आली। इथे जीजू बघा झोपला, एवढ्याशा कॉलम मध्ये पण झोपला। लहानपणी आम्ही पण असे एवढ्याशा कॉलम मध्ये झोपायचो, आता अक्का भेटत लागतो। बात सही आहे मित्रांनो। आता आपला केक आलाय, थोड्या वेळात केक कापूया। आणि मी इकडे ना बसलेलो, मला 5 वेळा उठवले फक्त तिकडे फोटो काढायला। हे बघा तरंगवाला आहे ना, तिकडे डेकोरेशन केले, तिकडे मम्मीने आत्याने मामाने फक्त फोटो काढायला। आत्याला तर फोटोचा एवढा वेळ आहे ना, म्हणजे स्टोरेज संपेल पण तिचे पोजेस संपणार नाही फोटोचे, एवढं वेळ आहे। आणि ते मस्त डेकोरेशन पण मस्त आहे तिकडे। आणि इथे ना हे ओपन असल्यामुळे खूप थंडी पण आहे,
मजा येते. आता थोड्या वेळात केक कापूया आपण. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारो साल मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू अत्या, हैप्पी बर्थडे टू यू अत्या, हैप्पी बर्थडे टू यू, 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 हैप्पी बर्थडे टू यू. मित्रांनो, मी इथल्या वॉशरूममध्ये आणि खरं बोलतो हे हॉटेल एक नंबर आहे, पण ऑर्केस्ट्रा असल्यामुळे ब्लॉगर्स जे असतात ना त्यांना खूप प्रॉब्लेम होतो, जसं मला पण होतोय. कारण की ऑर्केस्ट्रा असल्या ना ब्लॉग बनवायला नीट मिळत नाही, पण ठीक आहे, जेवढा मी ब्लॉग बनवला तो नक्की तुम्हाला आवडेलच. आणि आता आपण यांना थोड्या वेळात तिथून बाहेर जाणार आहे. आणि मी बाथरूममध्ये का आलो, कारण की यांना बाहेर खूप मोठ्या मोठ्या आवाजाने गाणी तर चालूच आहेत, म्हणून तिथे तर ब्लॉग बनवायला मिळणार नाही, म्हणून इकडे आलो. हळू आत्या पडेल दस्त कलंदर टमाटम टमाटम आग लगा दी. मित्रांनो, जेव्हा आम्ही बाहेर आलेलो तेव्हा ही लाइटिंग नव्हती लावली. आता बघा कसं वाटतंय, मस्त तरंग एक नंबर आहे बघा. आता तुम्हाला याच्यात समजेल. वाव, प्लीज या इकडे. इकडचं जेवण एक नंबर, एम्बियन्स आणि ओव्हरऑल सर्व्हिस वगैरे, वाईब खूप छान आहे. ऑर्केस्ट्रा जो होता लाईव्ह ऑर्केस्ट्रा तोही अतिशय उत्तम होता. पार्किंग साठी वगैरे खूप छान जागा आहे. एक नंबर. आणि टेस इज ऑसम, व्हेरी व्हेरी, सांगू शकत नाही. आता ती तुम्ही नक्की या, प्लीज या. आणि ऑर्केस्ट्रा ते एक नंबर भाई, आवडला मला. पण ब्लॉग पण नाही करायला मिळाला, पण ऑर्केस्ट्रा आवडला. ठीक आहे, खूपच छान. इथे आत्या खूप सुंदर होता. आत्या तर अशी नाचत होती एक नंबर, मला रेकॉर्ड करायला नाही मिळालं. दिवसाचं जे माझं हे होतं सगळं गेले आणि खूप मजा केली.